याच्यासाठी आपण पहिलं पाहिजे आता जेव्हा अण्णाभाऊ साटे अठ्ठावन्न साली पहिल्या दलित साहित्य संमेलनात एक पूर्वनियोजित अध्यक्ष होते ते येऊ शकले ना नाही मग अण्णाभाऊ साटेंनी मोठ्यापणाने ती भूमिका स्वीकारली आणि त्याच्यामध्ये त्यांनी दलितत्वाची जी 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 मांडणी केली मला वाटतं ती अतिशय महत्त्वाचं म्हणजे दलितत्व काय हे एवढ्या सुंदरतेने अण्णाभाऊ मांडतात त्याच्यामध्ये त्यांचं दलितत्व जे असतं दलितत्व त्याच्यात त्यांनी एक शब्द मांडला की आणि तुम्हाला ते बाकीची ते पूर्ण त्याच्यात आपण येऊच की त्यांची भूमिका काय राहिली पण जेव्हा ते, ते दलित हा विचार मांडत असतात तर दलित हा ते संकुचित विचार मांडत नसतात दलित म्हणजे पिळलेला दलित म्हणजे इथं इत, इथल्या व्यवस्थेनं मारलेला पण दलित म्हणजे हा पण जो या विरोधाच्या त्याच्यात होणाऱ्या अत्याचाराला मुकटपणे स्वीकारणारा नाही तर तो विरोध करणारा तो अनुभवासाठीचा जो व्यापक विचार आहे तो आपल्याला मग संदर अनेक संदर्भातून अनेक अनुभवातून आपल्याला पाहायला मिळतो